बुलढाणा शहरातील उपअभियंता कार्यालयासमोर MIM पक्षाचे उपोषण शहराध्यक्ष हबीब भगवान यांनी सुरू केले होते. अखेर सायंकाळी उपअभियंता श्री नाईक यांनी त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना पत्र देऊन उपोषणाची सांगता केली. यात प्रमुख मागण्या अशा होत्या की शहराबाहेर हलवलेले कार्यालय शहरात परत ठेवावे, शिंगणापूर ते नांदेड रस्त्यावरील भूमिगत वाहिन्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, मस्तानपुरा नवी आबादी येथील रोहित्र सुरू करावे, या सर्व मागण्यांबाबत उपअभियंता यांनी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासित केले. यावेळी MIM पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक, सय्यद आतिक, मोहसिन पठाण, इलियासभाई बर्तनवाले, सय्यद मुख्तार, मीना मस्के, तस्लिम तांबोळी, अरुणाबाई बानमारे, वच्छलाबाई गवळीसह आदींची उपस्थिती होती. हे आहे की जे शहरीकरण विभागाचं जे कार्यालय होते पूर्णामध्ये, तर ते कार्यालय त्यानं पूर्ण बंद करून इथं ग्रामीणमध्ये आणून टाकलेलं आहे. तिथून लोक यायला, मथारे लोकाला यायला करायला करायला खूप त्रास होत आहे. याच्यामुळं आमची एक पहिली मागणी आहे की ते ऑफिस जिथं होतं जुनं तिथं टाकण्यात यावं, आणि दुसरी मागणी आहे मस्तानपुरा येथील नवीन DP चालू करण्याबाबत. तो DP 1.5 वर्षाआधी चालू बसविण्यात आलेला आहे, तो आजपर्यंत चालू करण्यात आलेला नाही. आमची मागणी एक ते DP त्वरित चालू करावं, आणि तिसरी मागणी ही आहे की नांदेड शिंगणापूर नांदेड रस्त्यावर जे भूमिगत कामे चालू आहे त्या कामाची चौकशी करण्यात यावी. याबाबत ज्या दिवसापासून DP बसली त्या दिवसापासून एक दिवसाला आड, दोन दिवसाला आड निवेदन दिले, याच्यानंतर तोंडी सांगितलं. फक्त हे इतकं काम करत राहतं की हो आज करूत उद्या करूत, आज करूत उद्या करूत, त्या विषयावर आम्ही कंटाळून कमीत कमी 1.5 वर्ष झालेलं आहे या काम होऊन काय. तर त्या यांच्या या खोट्या आश्वासनाला कंटाळून आज आम्ही त्या अमरण उपोषणाला बसलेलो आहे.